मित्रांनो अँड टेक्नॉलॉजी ॉजी स्वागत आहे मित्रांनो दहा दिवसापासून शिक्षक भरतीसाठी उपोषण शिक्षण आयुक्त कार्यालय या ठिकाणी चालू मित्रांनो आपलेच बांधव त्या ठिकाणी उपोषण करत होते, हो, होते। मागणी होती की लेखी स्वरूपात या ठिकाणी आश्वासन मिळावं हो शिक्षक भरतीसाठी कोणत्या प्रश्नासाठी मित्रांनो या ठिकाणी हे उपोषण चालू होतं लेखी स्वरूपात कोणत्या प्रश्नांची उत्तर व्यवस्थित दिली आणि मात्र कोणती उत्तर या ठिकाणी अस्पष्ट दिली स्पष्ट त्याच्यामध्ये नाहीये हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अध्यक्ष डी टी एड बीएस स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र यांचे नाव हे पत्र मित्रांनो दिलेलं आहे संदर्भ वापरलेला आहे या ठिकाणी कुमारी प्राजक्ता गोडसे व इतर उपोषणकर्ते यांचे पत्र दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी विषय आहे दहा दिवसापासून शिक्षक भरतीसाठी चालू असलेल्या अन्नत्याग उपोषणाच्या संदर्भातील मागण्यांबाबत लेखी माहिती प्राप्त होण्याबाबत मित्रांनो लेखी स्वरूपाची ही माहिती उत्तर या ठिकाणी दिले मुद्दा पहिला बघा विचारलेला होता शासनाच्या विचाराधीन असलेले शिक्षक भरतीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात यावं असं स्पष्ट या ठिकाणी त्यांनी प्रश्न विचारलेला होता त्याला उत्तर काय दिलं बघा त्यांनी सांगितलं असं की दहा टक्के आता जे आरक्षण लागू केले मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी त्यामुळे त्या, त्या आरक्षणानुसार मागासवर्गीय कक्षाकडून पुन्हा सर्व संस्थांची रोस्टर तपासणी करून घ्यावा लागणार आहे आणि त्याच्यानंतर पदभरती करावायची असल्याने त्याचबरोबर ग्रामविकास नगर विकास बघा या ठिकाणी मित्रांनो महत्वाचे वर्णिंग ग्रामविकास नगर विकास समाज कल्याण तसेच खाजगी संस्थांमधील पदभरती संबंधित संस्थेची निगडीत आहे बघा या ठिकाणी तीन चार विभाग मित्रांनो आहेत आणि ते सर्व या खाजगी संस्थांमधील पदभर निगडीत आहेत पदभरती हे सर्व विभाग संबंधित असल्याने कार्यालयाच्या स्तरावरून कालबद्ध कार्यक्रम बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे कालबद्ध निश्चित वेळापत्रक करता येत नाहीये तथापि सदरची कार्यवाही तातडीने फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न राहणार रा आहेत म्हणजे या ठिकाणी मित्रांनो कालबद्ध कार्यक्रम का देता येत नाही कारण या चारही विभागांची संबंधित असल्याने वेळ लागू शकतो त्यामुळे असा निश्चित असा कार्यक्रम ठरवता येत नाहीये त्यामुळे फेब्रुवारी अखेरपर्यंत ही सर्व प्रक्रिया पार पाडण्याचे या ठिकाणी आमचा प्रयत्न आहे असं या ठिकाणी लेखी उत्तराद्वारे पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी कालबद्ध कार्यक्रमाच्या वेळापत्रकाविषयी दिलेलं आहे त्यानंतर पुढचे प्रश्न पन... आपण मुद्दा क्रमांक दोन होता आचारसंहितेपूर्वी पवित्र पोर्टलद्वारे स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदान संस्था यामधील किती रिक्त पदांची निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे ते जाहीर करण्यात यावं मित्रांनो किती रिक्त पद आहेत ही विचारली होती बघा तिने उत्तर काय दिलंय मुद्दा क्रमांक एक मध्ये नमूद केल्याप्रमाणे सदर पद भरती स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी संस्थेच्या वि वी, विविध वीद विभाग वीद व राज्यातील सर्व जिल्हा परिषदा मनपा नगरपालिका अनुदानित खाजगी शाळा यांच्याशी निगडीत असल्याने बिंदू नामाने तपासणी व पडताळणी करून तातडीने पवित्र पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे निश्चित रिक्त पदांची आकडेवारी उपलब्ध नाहीये मित्रांनो सदर प्रक्रिया पूर्ण आल्यावर जाहिरातीची जाहिरातीच्या वेळी निश्चित रिक्तपदांची माहिती जाहीर करण्यात येईल म्हणजे आता सुद्धा या ठिकाणी प्रशासनाकडे रिक्तपदांची अधिकृतरित्या माहिती नाही मित्रांनो जी अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगितलेली अधिकृतरित्या मित्रांनो ती माहिती या ठिकाणी अस्थायी स्वरूपाची त्यामध्ये जागांची या ठिकाणी वाढ होऊ शकते त्यामुळे जाहिरातीच्या वेळेस निश्चित अशी आकडेवारी उपलब्ध होणार आहे मात्र ती आतापर्यंत आकडेवार या ठिकाणी अपडेट आहे आतापर्यंत या ठिकाणी किती जागा रिक्त आहेत पवित्र पोर्टलवर त्याची ती व्हिडिओ आहे मित्रांनो एकूण चौतीस जिल्ह्यांची मुद्दा क्रमांक तीन होता मित्रांनो आचारसंहितेपूर्वी जाहिरात आलेली शिक्षक भरती प्रक्रिया आचारसंहितेमध्ये अडकणार नाही याचे हमीपत्र द्यावे महत्वाचा मित्रांनो प्रश्न होता उपोषण त्यासाठी चालू होतं शिक्षक भरती प्रक्रिया ही आचारसंहिते अगोदर व्हावी उत्तर काय दिले आचारसंहिते निवडणूक आयोगाकडून जाहीर होत असते त्यामुळे याविषयी भाष्य करणे उचित होणार नाही तथापि लवकरात लवकर फे, फेब्रुवारी अखेरपर्यंत प्रसिद्ध करण्यासाठी सर्व यंत्रणा प्रयत्नशील आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी बघा फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत म्हणजे आता वीस बावीस फेब्रुवारी आपण ही अंदाजित या ठिकाणी तारीख धरलेली आहे की यापर्यंत आपल्याला जाहिरात ही पवित्र पोर्टलवर पाहायला मिळणार आहे मुद्दा क्रमांक चार टी टी पात्र नी पवित्र पोर्टलवर नोंदणी केलेली आहे याची खालील स्वरूपात माहिती मिळावी संवर्गणी आहे निम्न प्राथमिक म्हणजे पहिली पाच ते पाचवी उच्च प्राथमिक सहावी ते आठवी व दोन्ही शंभर ते एकशे वीस गुणापर्यंत व एकशे वीस पेक्षा अधिक गुण असणारे अशा स्वरूपात माहिती मिळावी माहिती उत्तर काय दिलंय बघा प्रश्नाचं या सदर भरतीसाठी एक लाख तेवीस हजार सहाशे तीस महत्वाच्या आकडेवारी मित्रांनो उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदणी केली आहे निश्चित असा आकडा आहे बघा एक लाख तेवीस हजार सहाशे तीस सदर नोंदणी केलेल्या उमेदवारांपैकी टी टी वन मधील एकोणीस हजार चौऱ्याऐंशी आणि टी टी दोन मधील अठरा हजार नऊशे सव्वीस उमेदवार आहेत आपणाकडून मागणी करण्यात आलेली उर्वरित माहिती भरती प्रक्रियेत संबंधित असल्याने उपलब्ध करून, करून देणे शक्य होत नाही मित्रांनो या ठिकाणी दुसरी आकडेवारी म्हणजे शंभर ते एकशे वीस गुणापर्यंत असलेले उमेदवार संख्या आणि एकशे वीस पेक्षा अधिक गुण असणारे गुन्हा उमेदवारांची संख्या त्या आकडेवारी ही भरती प्रक्रियेशी संबंधित असल्याने ती आकडेवारी गोपनीय ठेवण्यात येणार आहे ती माहिती या ठिकाणी अशी जाहीर करता येत नाही असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे मुद्दा क्रमांक का पाच काय बघा विचारला प्रश्न डिसेंबर दोन हजार एकोणीस पर्यंतच्या सर्व रिक्त पदांची पाच याच अभियोग्यता गुणानुसार प्रतिक्षा यादी लावण्यात यावी ही सर्व रिक्त पदे भरल्याशिवाय पुढील अभिज्ञता घेण्यात येऊ नये काय म्हटलंय बघा प्रश्नामध्ये असं विचारलेलं आहे की डिसेंबर एकोणीस पर्यंतच्या सर्व रिक्त पदांची याच अभियोग्यता गुणानुसार प्रतीक्षा दिला होती म्हणजे आता अभियोग्यता चाचणी घेऊ नका याच अभियोगता चाचणीवर नियुक्ती करा या ठिकाणी यांची नियुक्ती झाल्यानंतर अभियोगता चाचणी नंतर घेण्यात यावी ही रिक्त पद भरल्यानंतर तीस सप्टेंबरच्या पटसंख्येच्या आधारे पद निश्चिती होत असते प्रत्येक वर्षी पटसंख्या बदलत असल्याने एक डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजीची पदे आता विचारात घेता येणार नाही शासन निर्णय दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस व शासन निर्देशानुसार तीस अकरा अठरा रोजी रिक्त असणाऱ्या पदांचा भरतीसाठी विचार करण्यात येत आहे बघा या ठिकाणी कोणत्या पदांचा विचार करण्यात येत आहे त्यांनी या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे आणि आता या ठिकाणी भरती होणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो अयोग्यता चाचणी होणार आहे त्यामुळे आता ही सर्व रिक्त पदं या ठिकाणी भरली गे गेल्यानंतर ती बी पद मित्रांनो या ठिकाणी बघा तीन तारीख दिलेली आहे डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजीची पदे आता विचारात घेता येणार नाहीत तर शासन निर्णयानुसार बघा तीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजीची रिक्त असणाऱ्या पदांचा भरतीसाठी विचार करण्यात येणार आहे संवर्गनिया स्तरानुसार एक ते पाचवी आणि सहावी ते आठवी नऊ बारा ते बारावी किती जागा पोर्टलवर अद्ययावत करण्यात आल्या आहेत त्या ठिकाणी बघा त्यांनी आकडेवारी काय दिलेलं नाही त्याचं उत्तर बघा अस्पष्टतेने सांगितलेलं आहे की भरती प्रक्रिया ही पवित्र पोर्टलवर अंतिम टप्प्यामध्ये आहे त्यामुळे जिल्हा परिषद मनपा अनुदानित खाजगी शाळांच्या संस्था रोस्टर तपासणी करून लगेच पोर्टलवर माहिती अपलोड करून पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे या ठिकाणी निश्चित अशी आकडेवारी देता येत नाहीये पवित्र पोर्टलवर जाहिरात येण्याची डेडलाईन अंतिम दिनांक देण्यात यावा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो कारण तारीख पे तारीख तारीख पे तारीख सारखे या ठिकाणी तारखा वाढत चाललेल्या आहेत मात्र भरती प्रक्रिया होत नाहीये उमेदवार आस लावून बसलेले आहेत चातकासारखी वाट पाहत आहेत की कधी एकदा नियुक्ती आदेश मिळतोय तारखेच्या पुढे जाहिरातीची तारीख अजिबात जाऊ देऊ नये असं या ठिकाणी जा बंधन एक लिमिट असावं हो, या संदर्भात अशी प्रश्न जा विचारला होता त्याला उत्तर काय दिले बघा वरील सर्व मुद्दे विचारात घेता जाहिराती बाबत निश्चित दिनांक आज रोजी जाहीर करता येत नाही तथापि जाहिरात तातडीने प्रसिद्ध करण्याबाबत सर्व स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत तरी उपरोक्त बाबींचा सा सरासार विचार करता आपण उपोषण मागे घेऊन घेण्यात येऊन भरती प्रक्रियेत सहकार्य करावे शिक्षण आयुक्त यांच्या मान्यतेने सुरेश माळी शिक्षण उपसंचालक शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे असं मित्रांनो या ठिकाणी आज ही माहिती आपल्याला उपलब्ध झालेली आहे काल या ठिकाणी मित्रांनो ही माहिती दिलेली आहे शिक्षण स... जी संघटना होती टी एड बेस्ट होण्यासोएस अध्यक्ष यांच्या नावाने पत्र काढलेलं होतं मित्रांनो महत्वाची अपडेट्स आहेत या ठिकाणी आपल्या टी ईटी पवित्र पोर्टलवर नोंद किती उमेदवारांनी केलेली आहे टी वन आणि टी टी टू टू मधले किती उमेदवार या ठिकाणी पवित्र पोर्टलवर नोंदणी झालेली आहे याची आपल्या आकडेवारी मिळाली त्याचबरोबर काही महत्वाच्या बाबीविषयी याची स्पष्टता मिळाली मित्रांनो अशाच महत्वाच्या अपडेटसाठी तुम्ही या चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंग असल्या सबस्क्राईब क्लिक करण्यानंतर बेलचीनं प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओची सूचना किंवा नवीन पवित्र पोर्टलविषयी माहिती शिक्षक भरतीविषयी माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळेल धन्यवाद